हरि ओम, हरि ओम श्री राम अंबन्या मई सुचिता संजय परब चांदवली उपासना केंद्र मी चांदवली संदर्शन वगैरह इतने राहते माझा एक अनुभव आहे मी तुमच्याशी शेअर करते। मी 2007 मध्ये आम्ही इकडे राहिलो आहे, त्याच्या अगोदर आम्ही मालवण इथे अप्पापाड्यामध्ये राहत होतो। तिथे आमची चाळीत घरं होती, तर माझा मुलगा लहान होता आमच्या पाठीमागे चाळीत बापूंची पादुका पूजन व्हायचं वर्षातून एकदा, तेव्हा तिकडे मालाड वेस्टला उपासना केंद्र होतं, ते वर्षातून एकदा ते आपल्या घरी बापूंची पादुका पूजन करायचे। मग माझ्या मुलाचं लहान होता मत होतं की आई आपण पण पादुका पूजन करू, बापूंची पूजा करू घरी। मी म्हणायचे अरे बाबा आमच्या घरी लाईट नाही आहे, आपलं चाळी झोपडपट्टीत घर आहे, मग आपण कसं काय करू, आपण आपल्याला बापू घर देतील तेव्हा आपण हे करू पादुका पूजन करू। तर नाही म्हणे मला आताच आमच्या घरी करायचं आहे। नेहमी रडायचा, जसं शाळेत जाताना काली घेऊन गेली शाळेत सोडायला की म्हणायचं आई असं चांगलं घर आपल्याला केव्हा भेटणार, तर मी म्हटलं आपल्याला बापू देतीलच चांगलं घर। त्याप्रमाणे 2 वर्ष गेली त्याला समजावून आपण आपलं घर मिळालं की आपण हे करू बापूंचं पादुका पूजन करू। तसं 2007 मध्ये आम्हाला माहीत म्हणजे मने राने नसताना पण आमचा नंबर आला आम्हाला इथे चांदवली संदर्शन वगैरे इथे रूम मिळाला, आमची इकडे सिटिंग झाली। त्याच्यानंतर आम्ही सुरुवातीला जो राहायला आलो ते बापूंचे फोटो घेऊनच आम्ही हे केलं आतमध्ये पूजा केली आणि राहायला लागलो। तसेच त्याच्यानंतर इथे आल्यावर परत नोकरी धंद्याचा परत प्रश्न आला, तेव्हा इथे नवीन एरिया होता तर आता कामधंद्याचं काय करणार, आम्ही तिकडून इकडे आलेलो कामधंद्याचे काही साधन नव्हतं। मग मी म्हटलं आता घरात बसून नाही जमणार, पण माझे तीन मुलांना टाकून मी जाऊ कुठे। तर मी बापूंना म्हटलं बापूनू बघा मी का एकट्या मिस्टरांच्या पगारात मी घर चालू शकत नाही, 3 मुलांचं शिक्षण। मग मी म्हटलं काहीतरी करायला पाहिजे, मग बापूंचं नाव घेऊन बाहेर निघालो। तर तेव्हा नवीनच इथे अंगणवाडी कार्यरत अंगणवाडी चालू होत्या। तर मी म्हटलं मी पण फॉर्म भरून येते, बापूंना म्हटलं बापू फॉर्म भरते। तर भरलं फॉर्म, माझं सिलेक्शन झालं, मी अंगणवाडी मदतनीस म्हणून पहिली लागली। नंतर मग 2012 मध्ये मला वाटलं आपण शिकावं, पुढचं शिक्षण पूर्ण करावं, म्हणजे आपल्याला प्रमोशन तरी भेटेल। पण लहान 3 मुलं असणं घरी टाकून मी शिकू शकत नव्हती, तरी पण मी बापूंना म्हटलं बापू बघा मी काय करू, आता हेच आता लग्न झाल्यापासून 15 वर्षांनी मी 10वीच्या परीक्षेला बसली, ऑल सब्जेक्ट घेऊन मी 60% मार्कांनी बापूंच्या पत्रेने पास झाली। नंतर मी प्रमोशनसाठी पुढे शिकायचं ठरवलं, तर 12 नंतर 15 ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं। मग आता माझं प्रमोशन झालं 2021 मार्चमध्ये, आता मी अंगणवाडी टीचर आहे। हरिओम श्री राम अंबन्या नाथ संविधान।